पोटाच्या कॅन्सरची 9 लक्षणे. ही 9 लक्षणे ओरडून सांगतात पोटात कॅन्सर पसरतो आहे. पोटाचा कॅन्सर खूप हळूहळू वाढत जातो, त्यामुळे सुरुवातीला त्याची लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र जसजसा हा कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणं दिसू लागतात. पोटाच्या कॅन्सरची 9 मुख्य लक्षणे. पोट दुखणे, विशेषतः जेवल्यावर पोट दुखतं. जेवणानंतर अस्वस्थ व बेचैन वाटणे. वारंवार अपचन होणे. भूक कमी लागणे. उलटी किंवा मळमळ होणे. उलटीमध्ये रक्त येणे. शौचातून रक्त पडणे. वजन घटणे. थकवा व अशक्तपणा जाणवणे. वरील लक्षणे पोटाच्या कॅन्सरच्या सेकंड स्टेजमध्ये दिसू लागतात. पोटाचा कॅन्सर म्हणजे काय आणि तो कसा होतो? पोटाच्या अस्त्रात म्हणजेच आतील बाजूला कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात. हळूहळू पोटातील निरोगी पेशींना कॅन्सरचा संसर्ग होतो आणि तिथे ट्यूमर तयार होतो. पोटात वाढत असलेला हा कॅन्सर उपचार न घेतल्यास पुढे जाऊन रक्ताद्वारे हृदय, फुफ्फुस, किडनी, मेंदू, हाडे अशा इतर अवयवांपर्यंत पसरतो. म्हणूनच पोटाच्या कॅन्सरचे योग्य वेळी निदान होणे गरजेचे असते. पोटाचा कॅन्सर नक्की का होतो? पोटाचा कॅन्सर होण्याची कारणे कोणती? हे अजूनही न उलगडलेले कोडे आहे. मात्र खालील कारणांमुळे पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. अति गरम पदार्थांचे सेवन करणे. एखादी तीक्ष्ण वस्तू किंवा पदार्थ पोटात जाणे. वेदनाशामक औषधांचा अतिरेक. अतिरेकी मद्यपान. आहारात अति खारट, अति तिखट, मसालेदार पदार्थ जास्त असतील तरीही पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. अनुवंशिकता, म्हणजेच नात्यातील एखाद्या व्यक्तीला पोटाचा कॅन्सर असेल तर कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, गुटखा इत्यादींचे व्यसन यामुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. पेप्टिक अल्सर आणि व्हिटॅमिन B12 यांच्या कमतरतेमुळे होणारा पर्निशियस ॲनिमिया ही सुद्धा पोटाचा कॅन्सर होण्याची कारणे आहेत. हेलिकोबॅक्टर पायलोरी या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे पोटाला सूज येते आणि कॅन्सर होऊ शकतो. पोटाचा कॅन्सर ए रक्तगटाच्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक असते. शक्यतो वयाच्या 40 नंतर पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांना पोटाच्या कॅन्सरची लागण अधिक प्रमाणात होते. पोटाचा कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावं? उठसूट वेदनाशामक औषधे घेणं टाळावं. अति खारट, अति तिखट, अति मसालेदार पदार्थ वर्ज्य करावेत. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू खाणं टाळावं. दूषित अन्न व पाणी सेवन करू नये. वजन नियंत्रणात ठेवावं. नियमित व्यायाम करावा. हिरव्या पालेभाज्या, मोसमी फळे, तंतुमय अन्न पदार्थांचा आहारात अधिकाधिक समावेश करावा. पोटाच्या कॅन्सरची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. माहिती आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. ही ओनली मराठी YouTube चॅनलची प्रस्तुती होती.